आणि यापुढे उद्यापासून किंवा आजपासून आत्तापासूनच आपण कोणत्याही वाहनाने कोणतंही म्हणजे फोर व्हीलर असो टू व्हीलर असो मोटरसायकल किंवा रिक्षा कोणत्याही वाहनाने जायचं नाहीये. आपल्याला जर जीवनावश्यक वस्तू घ्यायच्या असतील आपलं शहर छोटंसं आहे आपण आपल्या घरून पायी पायी जाऊन त्या वस्तू घेऊ शकतात. 8 ते 12 पर्यंत टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंगच्या दरम्यान आपण ती खरेदी करू शकतात. मेडिकलसाठी आपण मेडिकल तर उघडे ठेवलेले आहेत दवाखान्यांची सोय सुद्धा आहे त्यामुळे दवाखाने आणि मेडिकल यासाठी एक्झम्पशन दिलेलं आहे त्यासाठी आपण पायी पायी जायचंय. तरी सुद्धा खरोखर पेशंट चालण्याच्या परिस्थितीत नसेल तर आपण रिक्षाची किंवा कारची व्यवस्था करून जायचं आहे. आणि आपणाला सर्वांना हे आदेश असूनही आपण मोटरसायकल वर आज फिरताना आढळून आले त्यामुळे आपल्या या 100-125 मोटरसायकल आपण आता जप्त केलेल्या आहेत. आणि आपल्याला आता प्रत्येकाला बोलून आपण कोणत्या कारणासाठी जात आहोत याची शहानिशा करून आपल्याला त्या पद्धतीने दंड आकारण्यात येईल. दंड भरायचा आहे आणि आपण आपली मोटरसायकल घेऊन जायची आहे. जो दंड भरणार नाही त्याची मोटरसायकल या ठिकाणी डिटेन केली जाईल. जोपर्यंत दंड भरणार नाही तोपर्यंत मोटरसायकल सोडल्या जाणार नाही. आणि ही शेवटची वॉर्निंग आहे आपल्याला सर्वांना. पोलीस व्हेकल तसेच रेव्हेन्यूच्या सर्व 7 पथकांनी जनजागृती केलेली आहे आणि सर्वांना सूचना दिलेल्या आहे. तसेच टीव्हीद्वारे वर्तमानपत्राद्वारे आपणा सर्वांना माहीत आहे की कोरोना ह्या संसर्गजन्य रोगासाठी प्रादुर्भाव होऊ नये म्हणून माननीय ह्या देशाचे पंतप्रधान साहेबांनी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी तसेच कलेक्टर साहेबांनी वेगवेगळे आदेश काढलेले आहेत. आणि हे सर्व आदेश आपल्या फायद्यासाठी आहे. आपल्याला ह्या रोगाचा संसर्ग होऊ नये व इतरांनाही होऊ नये म्हणून हे आदेश काढलेले. हे आदेश पाळणे आपल्याला बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग प्रत्येकामध्ये कमीत कमी 3 ते 5 फुटाचं अंतर ठेवणे हे बंधनकारक आहे. त्यासाठी ही शेवटची वॉर्निंग आहे. यापुढे आजपासून आपण कोणतेही मोटरसायकल किंवा वाहन घेऊन फिरू नये हे आपणास ताकीद देण्यात येत आहे. आणि यापुढे जर आढळले तर मोटरसायकल कम्प्लीट लॉकडाऊन होईपर्यंत मुक्त केलं जाणार नाही ते डिटेन करण्यात येईल. आता प्रत्येकाने आपलं नाव सांगायचंय आणि जो काही मोटर व्हेकल ऍक्ट प्रमाणे फाईन आहे ते पैसे भरायचे आणि आपली मोटरसायकल घेऊन जायची आहे. पहिल्या याच्यासाठी 5,000 दुसऱ्या याच्यासाठी ते पण सांगून द्या. आणि दुसरा एक आदेश आपण सर्वांना सांगून देतोय. आता माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाप्रमाणे पहिल्या चुकीसाठी किंवा जो पहिला गुन्हा आहे तुमचा मोटरसायकल घेऊन फिरताना आढळून आले पोलिसांनी पकडलं तर कमीत कमी 5,000 रुपये फाईन आहे. आणि तीच मोटरसायकल आज फाईन केल्यानंतर उद्या परत तुम्ही जर या शहरात जाताना मोटरसायकलवर जाताना आढळून आलात तर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. तर ह्या सर्व कारवाईला आपणच जबाबदार आहात हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ही विनंती करण्यात येत आहे की आपल्या फायद्यासाठी आपलं जीवन सुखी राहण्यासाठी आपण प्रत्येकाने आपापल्या घरातच थांबायचं आहे. अत्यंत महत्वाचं काम असेल तरच आपण पायी पायी आपल्या काम करून घ्यायचं आहे. ते दवाखान्याचं असो किंवा मेडिकलचं असो किंवा भाजीपाला असो किंवा किराणा असो. तर सर्वांना विनंती करण्यात येत आहे की आपण सर्वांनी आपल्यासाठी घरातच थांबायचं आहे. इथं आज जे कोणी लोकांच्या गाड्या डिटेन करण्यात आलेले. मी डॉक्टर आशिष गिरीश बोबडे मुख्य अधिकारी नगर परिषद जळगाव जामोल आपणा सर्वांना सूचित करीत आहे की माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी काल आदेश काढलेले आहे त्यानुसार शहरात कुणीही विना मास्कचं फिरणार नाही. विना मास्क फिरताना आढळून आल्यास 500 रुपये दंड.